आवडत नाही त्याचं येणं. तू त्याला सांगून टाक इथे पुन्हा यायचं नाही. माहितीये तुझा बॉस आहे तो, बॉस असेल ना तर तो तिथे ऑफिस मध्ये, इथे घरी काय त्याचं काम? काय म्हणालीस? ऑफिसच्या कामासाठी येतो. पण आई मला एक कळत नाही, ऑफिसचं काम तू घरी कशाला घेऊन येते? ऑफिस मध्येच ठेवत जा ना, म्हणजे तुझा बॉस की कोण, तो घरी येणार नाही. मी त्याच्यावरती एवढी काय चिडते? चिडू नाही तर काय करू? तो आला की तुम्ही तास तास गप्पा मारत बसता, मग माझी खंडित बेडरूम मध्ये राहते शेजारच्या घरात. बर, तुमच्या गप्पांचे विषय काय? नेहमी तेच तेच विषय असतात. कोणाला ऑफिस मध्ये प्रमोशन मिळालं, कोण कोणाचं भांडण झालं, कोण कोणाबरोबर सिनेमा पाहायला गेलं, नेहमी तेच तेच विषय असतात ना तुमचे. तुमच्या त्याच त्या गप्पा ऐकून सॉरी मला बोलवलं. आणि आई हल्ली मला सांगायला लागलं, तो आला की तुझं वागणं बदलतं, बोलणं बदलतं, असं का? तू माझी नेहमीची आई होत नाहीस. एरवी तुझं तुझ्या कपड्यांकडे, मेकअपकडे विषय लक्ष असतं, पण तो आला की तू टापटीप राहण्याचा प्रयत्न करतेस. एरवी संध्याकाळी मी तुला नाश्ता बनवायला सांगितला तर तू कंटाळा करतेस, मग तू तुझं ठराविक वाक्य ऐकवतेस. अगं आज ऑफिसमध्ये खूप काम होतं, तू प्लीज फर्स्ट किंवा बिस्किट घे ना. आणि तो माणूस आला की तुझा उत्सव ओलांडून व्हायला लागतो. मग कांदा पोहे काय करशील, उपमा काय करशील, नेहमी वेगवेगळे पदार्थ करशील, असं का? पूर्वी बाबा असताना किती सुखी दिवस होते ना आपले. बाबा ऑफिसला जायचे, मग तू संपूर्ण दिवस माझ्यासोबत असायचीस. मला काय हवाय काय नको आहे ते बघायचीस, माझा अभ्यास घ्यायची, मला शाळेत सोडायला यायचीस. तू माझी आई कमी आणि मैत्रीण जास्त होतीस. संध्याकाळी बाबा ऑफिस मधून घरी आले की आपण चौपाटीवरती फिरायला जायचो. त्या चौपाटीवरच्या वाळूत आपण घर बांधायचो. तुमच्या दोघांच्या मध्ये जेव्हा मी बसायची ना, तेव्हा असं मला वाटायचं या जगात सर्वात सुखी मीच आहे. बाबा आपल्याला, मग एक दिवस बाबा आपल्याला सोडून गेले, मग माझं जग बदललं. बाबांचा अभ्यास झाला, बाबांच्या ऑफिस मध्ये तुला त्यांच्या नोकरीवर ठेवण्यात आलं, तू देखील तुझी जबाबदारी सामर्थ्यपणे पेलीस. बाबांचा कधी कमीपणा चालू दिला. पण जेव्हापासून तो माणूस आपल्या घरी यायला लागला तेव्हापासून तू खूप बदलली आहेस आई. तू नेहमीची आई राहिली नाहीस माझी. आई आपलं घर त्या साध्या वाळूच्या घरासारखं आहे ना. आपण कितीही मेहनत करून ते बांधलं तर त्या लाटेच्या एका निर्दय तडक्याने त्या घराचं होत्याचं होतं. आई तू साथ देशील ना? आई आपल्याला तिसऱ्या कोणाचीही गरज नाही. बाबांच्या आठवणी आपल्याला पुरेसे आहे. आई तू साथ देशील.